एखाद्या लोकनेत्याला संपवायचं हे भाजपकडून शिकावं. रोहित पवार यांनी भाजपवर हल्लाबोल केला. दिल्लीचे नेते दादांना विधानसभेमध्ये वेगळं लढायला सांगतील असं देखील रोहित पवार यांनी म्हटलंय. केवळ शरद पवारांची मतं खाण्यासाठी वेगळं लढा असं म्हणतील असं देखील रोहित पवार यांनी म्हटलंय. एखाद्या लोकनेत्याला संपवायचं असेल तर भाजपकडनं ते शिकावं, आणि भाजप कधीही लोकनेत्याला जवळ ठेवत नाही. आम्ही हे आधी म्हणत होतो की दादा एक लोकनेते आहेत, पण हळूहळू भाजप त्यांची ताकद कमी करेल, आणि आता तसंच होताना दिसतंय. उद्या जाऊन दिल्लीत बसणाऱ्या गुजराती नेत्यांनी जर सांगितलं की आता अजितदादा तुम्हाला वेगळं लढायचं आहे, तुम्हाला फक्त पवारसाहेबांच्या पक्षाची मतं खायची आहेत, तर उद्या कदाचित अजितदादांच्या पक्षाला तेही करावं लागणार आहे. आणि त्याची सुरुवात हळूहळू झाली का काय हे जुन्नर म्हणणं कुठेतरी आता आपल्याला म्हणावं लागेल.